पारडी थाना क्षेत्र में एक छात्रा से ऑनलाइन नौकरी दिलाने के नाम पर अश्लील हरकत करने का मामला सामने आया है। आरोपी ने सोशल मीडिया पर लड़की के नाम पर फर्जी अकाउंट बनाकर पहचान करने की जानकारी सामने आई है। आरोपी का नाम पारडी निवासी विजय उर्फ संजय देवानंद भानारकर है। शिकायत मिलते ही पुलिस ने गुप्त तरीके से विजय की जाँच शुरू की। उसके सोशल मीडिया अकाउंट, मोबाइल नंबर की CDR और व्हाट्सएप अकाउंट की चेक जाँच करने पर उसे गिरफ्तार कर लिया गया। जांच में पता चला कि वह फेसबुक और व्हाट्सएप के जरिए जरूरतमंद युवतियों को ऑनलाइन व ऑफलाइन नौकरी दिलाने का झांसा देता था, फिर उन्हें अकेले में बुलाकर अश्लील हरकतें करता था। बाइट वह पीड़िता को गाड़ी सिखाने के बहाने पावन गांव रोड ले गया था और वहां भी अश्लील हरकत की थी। जांच के दौरान पुलिस को संदेह है कि विजय ने अब तक 4 से 5 और युवतियों के साथ ऐसा कर चुका है। विजय को गिरफ्तार कर कोर्ट के समक्ष पेश किया गया, जहाँ से उसे 12 मार्च तक PCR में भेज दिया गया। दिनांक 5/3/23 रोजी एक पीड़ित कॉलेज की विद्यार्थिनी ही पुलिस स्टेशनला आली आणि तिने तक्रार दिली की दिनांक 4/3/23 रोजी संध्याकाळी फेसबुक व व्हाट्सअपवरून नोकरी लावण्याच्या बहाण्याने तिला पारडी भवानीनगर येथे बोलवून एका खोलीमध्ये कॉम्प्युटर चालवण्याच्या बहाण्याने एका इसमाने तिच्याशी अश्लील चाळी केले। ती तिथून पळून आली व 5 तारखेला ती तक्रार देण्यासाठी आली होती। त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला 95/23 IPC कलम 354 AB 509 प्रमाणे गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये काय झालं, ती मुलगी अतिशय घाबरलेली, ती मुलगी मूळची बाहेर जिल्ह्याची होती, त्यामुळं ती गावी निघून गेली। त्या मुलीला त्या इसमाचं नावही माहीत नव्हतं, तिला घटनास्थळी व्यवस्थित सांगता आलं नाही कारण ती पहिल्यांदाच आली होती। आणि अशा वेळेस त्या आरोपीला शोधणं अवघड होतं। माननीय झोन 5 साहेब तसेच SCP कामती सर व वपोनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी मोबाईलचे ॲनालिसिस केले, CDR चे ॲनालिसिस केलं, त्यावरून एक संशयित इसम आम्हाला मिळून आला आणि त्याच्याकडे त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचं कबूल केलं आहे। त्याचं नाव आहे संजय उर्फ विजय दयानंद भानारकर, हा 25 वर्षाचा मुलगा आहे। हा घर संसार नगर पारडी येथे राहतो व एक आरा मिलमध्ये काम करतो। तर त्याला सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की त्यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर मुलींचे अकाउंट तयार करून मुलींना ऑनलाईन आणि ऑफलाईन नोकरी लावण्याचं आम्ही दाखवत होतं आणि त्यांना या ठिकाणी बोलवून वाढी या ठिकाणी बोलवून त्यांच्याशी असली चाळे करत होतो। तसेच तो त्यांना ऑफलाईन जॉबसाठी मोटरसायकल चालवणे आवश्यक आहे मोपेड, म्हणून त्यांना पावनगाव त्या रोडनी घेऊन जात होता संध्याकाळी आणि त्यांच्याशी सेल्फी काढत होता आणि त्यांच्याशी अश्लील चाळे करत होता। आणि ज्या मुलीने त्यांना विरोध केला त्यांना तो धमकी देत होता, हे फोटो मी व्हायरल करेन। यामध्ये त्यांनी आणखी 4 ते 5 मुलींशी असे कृत्य केल्याचे त्यांनी कबूल केलेले आहे। आणि त्याच्या मोबाईलचे आम्ही ॲनालिसिस केल्यानंतर असे मुलींचे फोटोही मिळून आलेले आहेत आम्हाला आणि संपर्कही मिळून आलेले आहेत। आणखी अशा मुलींशी त्यांनी कृत्य केल्याचा संशय आहे। त्याला अटक केल्यानंतर 12 तारखेपर्यंत त्याला माननीय न्यायालयाने PCR दिलेला आहे आणि आपल्या चॅनलच्याद्वारे मला हा संदेश द्यायचा आहे की नागपूरमध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला व मुली आहेत, त्यांना ऑनलाईन व सोशल मीडियावरून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांना एकांतामध्ये बोलवून त्यांच्याशी असा असेभ कृत्य व प्रसंग करण्याची आरोपीची मोडस आहे। तसे याच्यावर आणखी काही आरोपी असण्याचीही शक्यता आहे। तरी अशा भूलथापांना बळी पडू नका, तिची शहानिशा करा आणि असे जर बोलवले तर आपला मित्र किंवा कुटुंबासोबत जावा। तसेच यातील आरोपीने आणखी मुलींना असे गैरप्रकार केल्याचे समोर येत आहे। तरी अशा कोणी मुली पीडित असतील त्यांनी न घाबरता विश्वासाने पोलिसांशी संपर्क साधावा असं मी त्यांना आवाहन।